सोमवारी दुपारच्या दरम्यान जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात बुरहानपूर येथील रहिवासी असलेला रमेश खान नामक युवक त्याच्या कौटुंबिक वादातून सुरू असलेल्या प्रकरणात न्यायालयात आला होता. न्यायालयात त्याचे काम संपल्यानंतर त्याने न्यायालय परिसरातच मद्यप्राशन करून स्वतःच्याच डोक्यावर व हातावर दारूची बाटली फोडून घेतली. त्यानंतर हा युवक रक्तबंबाळ अवस्थेत न्यायालय परिसरातच पडून होता. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली असता गाडगेनगर पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.